अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर तेथील आरणगाव येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीना नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेले आहे त्यामुळं करमाळा तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीत सध्या दुथडी भरून वाहत असून संगोबा येथील बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दिसून येत आहे याशिवाय कोळेगाव धरण हाऊसफुल झाले असून या धरणातून अठ्ठावीस हजार क्युसेक्स वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे